सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेचे उमेदवार विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तिन्ही तालुक्यात प्रत्येक गावात बैठका आणि पक्षप्रवेशाचा धडाका लावत प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. सावंतवाडी जोडामार्ग आणि वेंगुर्ल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात कॉर्नर बैठकांचे आयोजन जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केसरकर यांनी केलं होतं. या बैठकांना मोठा प्रतिसाद लाभत आहे. या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेली विकास कामे यावर भर देत पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन करत आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री केसरकर यांनी या बैठकीत कोणावरही टीका करण्याचे टाळत केवळ विकास कामावर बोलणं पसंत केलं. काही गावातील मतदारांनी स्वतः पालकमंत्र्यांनी आमच्या गावात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणल्याचे सांगितले. वेर्ले, कलंबीस, माडकोल, सांगली, शिरसिंगे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री केसरकर यांच्यावर विश्वास ठेवून महिला बचत गटाच्या सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे सेनेची ताकद ग्रामीण भागात आणखी वाढली आहे. पालकमंत्री केसरकर यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संजय फडके, तालुका प्रमुख रुपेश राऊत, विधानसभा संपर्क प्रमुख विक्रांत सावंत, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवे, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, महिला आघाडी अनारजी लोब, अपर्णा पटावळे ही टीम कार्यरत आहे. पालकमंत्री केसरकर नियोजित वेळेत पोहोचण्यापूर्वी त्यांच्या अगोदर गावागावात जात हे पदाधिकारी ग्रामस्थांशी हितगुज साधतात. लोकांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा सिलसिला वाढतच आहे. विशेष करून महिलांबरोबर युवक वर्गही शिवसेनेचे शिवबंधन बांधत असल्याने या भागात भव्य वातावरण निर्माण होत आहे. वेर्ले येथील ग्रामस्थांनी मागच्या निवडणुकीत केलेली चूक पुन्हा न करता दीपक केसरकर यांना पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य देऊ अशी ग्वाही दिली.